तर मित्रांनो, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आता कोणाला मिळणार यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत, ज्यात केंद्रीय निवडणूक आयोगात या संदर्भात आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे, ज्यात या सुनावणीमध्ये शिंदे गटाने सादर केलेल्या पुराव्यावर निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत काय निर्णय घेते का फक्त सुनावणी करते हे तर निश्चित होणारच आहे, त्यामुळे हे पाहण्यासारखेच आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे फक्त या सुनावणीकडेच लागलं आहे. परंतु मित्रांनो, अशात जर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं तर अशात मग यांचा प्लॅन बी हा काय असेल, म्हणजेच शिंदेगट कोणतं चिन्ह वापरेल आणि व्यतिरिक्त ठाकरेगट देखील कोणतं चिन्ह हे वापरेल याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर शिवसेनेचे स्वतःचे अस्तित्व होते, जे की बंडानंतरून एकनाथ शिंदे यांनी हे मोडून काढले, ज्यात कोणत्याही पक्षाची ओळख हे त्याची निवडणूक चिन्ह असते, ज्यात पक्षाच्या स्थापनेपासून तसे पाहिले तर धनुष्यबाण हीच शिवसेनेची खरी ओळख राहिली होती. मात्र आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतची परिस्थिती इतकी बिघडली आहे की ते गोठण्याच्या बाबतीत देखील आता धोका हा निर्माण झाला आहे. तर आज या प्रकरणाने निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यास सांगितलेले, जे की सध्या तरी निवडणुकीने या प्रकरणी कोणताही निर्णय हा दिलेला नाही. तर अंधेरीपूर्व विधानसभेची पोटनिवडणूक ही जाहीर झाली आहे, ज्यामुळे दोन्ही गट आता स्वतःला खरी शिवसेना असल्याचे सांगत निवडणूक चिन्हावर आपला हक्क हे सांगत आहेत. तर मग अशा स्थितीत हे निवडणूक आयोगाने यांच्या पक्षाचे चिन्ह गोठवले तर त्यासाठी दोन्ही गटांचा प्लॅन बी हा काय असू शकतो, आता याबद्दल जाणून घेऊयात. तर मित्रांनो, प्लॅन बी सांगण्याआधी आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती. तर तेव्हा शिवसेना हा काही राजकीय पक्ष नव्हता, परंतु ती फक्त एक संघटना होती, ज्याचे चिन्ह हे एक रोरिंग टायगर म्हणजेच डरकाळी देणारा वाघ होता, जे की असं काय असायचा. तर त्यावेळी शिवसेनेच्या प्रत्येक मग ऑफिसमध्ये हेच चिन्ह वापरले जायचे. परंतु आज धनुष्यबाणाच्या चिन्हावरून शिवसेनेत एक गदारोळ सुरू झालाय, जे त्या निवडणूक चिन्हापूर्वी तसे पाहिलं तर शिवसेनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात रेल्वे इंजिन, जे की आज मनसे म्हणजे राज ठाकरे साहेब यांच्या पक्षाचे चिन्ह आहे, तर ते चिन्ह देखील वापरले होते. या व्यतिरिक्त तलवार, ढाल आणि 1994 भाजपाच्या चिन्हावर देखील शिवसेनेने लोकसभा निवडणूक ही लढवली होती, जे की तसे पाहिलं तर 1984 आणि 85 मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळालेले आणि तेव्हा शिवसेना देखील ही सत्तेवर आली होती. तर अशा काही प्रकारे शिवसेनेच्या चिन्हाचा आजपर्यंत इतिहास राहिलाय. तर मग अशात आता धनुष्यबाण हे चिन्ह गोठले तर या दोन्ही गटांचा प्लॅन बी काय असेल याबद्दल जाणून घेऊयात. तर मित्रांनो, बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील देखावा सर्वांनाच आठवत असेलच, जेव्हा मंचावर 51 फुटी तलवारीचे पूजन येथे करण्यात आले होते आणि एवढ्या भव्यदिव्य पद्धतीने झालेल्या या तलवारीच्या शस्त्रपूजनावर महाराष्ट्रात बरीच चर्चा आणि अंदाज देखील हे बांधले जात होते, ज्यातूनच निवडणूक चिन्ह हे गोठल्यास नवीन चिन्हाचा पर्याय हाच यांच्यासाठी असू शकतो, म्हणजेच शिंदे गटाचे चिन्ह येथे तलवार हे असू शकते. कारण बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांनी उपस्थित सर्व समर्थकांसमोर 51 फुटी तलवारीचे पूजन हे केले होते, त्याचमुळे त्यांची तलवार हे चिन्ह देखील चिन्ह गोठल्यावर होऊ शकते. त्या व्यतिरिक्त ठाकरे गटाबद्दल बोलायचं झालेच तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात इथे मंचावर वाघाचे चित्र होते, जे की शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात धनुष्यबाण आणि वाघाचे चित्र किंवा बॅनर हा असतोच, त्यामुळेच ठाकरे गट हे आपले निवडणूक चिन्ह बनवू शकतात. कारण त्यांच्या धनुष्यबाण चिन्हासोबत वाघाचे चिन्ह हे नेहमीच असते आणि यात देखील शिवसेनेने वाघाचे चिन्ह हे वापरलेले, त्यामुळेच वाघाचे चिन्ह पुन्हा एकदा शिवसेनेवर आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, याच कारणास्तव अशा काही प्रकारे इथे शिंदे गट आणि तसेच ठाकरे गट यांचे धनुष्यबाण चिन्ह गोठले तर त्यांचे चिन्ह काही अशा प्रकारे आपल्याला दिसू शकते. अशा तुम्हाला काय वाटते, कोणत्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.